नमस्कार, मी मयुरेश वाघ, आपण पाहतात न्यूज 11 महाराष्ट्र। सर मला सांगा, विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी भागामध्ये काय घटना घडली 1 ऑक्टोबर रोजी, काय माहिती द्याल? ग्लोबल सिटीमध्ये एच अवेन्यू म्हणून बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये रात्री 1 ऑक्टोबर 2022 रोजी आपलं गरबा खेळत होता मनीष जैन आणि त्याची फॅमिली, आणि ते गरबा खेळताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्याला उलटी झाली। त्या अनुषंगाने त्याचे वडील नरपत जैन आणि इतर नातेवाईक त्याला संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी घेऊन गेले। संजीवनी हॉस्पिटलसमोर उतरल्यानंतर चालत घेऊन जात असताना मुलगा कोसळला वाटेतच आणि जागेवरच त्याला म्हणजे अटॅक आला आणि जागेवरच तो ऑफ झाला। ते बघून काही रिस्पॉन्स देईना तर वडिलांनाही तिथे लगेचच अटॅक आला ते बघूनच, आणि तेही त्या धक्क्याने तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते सुद्धा तिथे मयत झाले, कारण त्यांना ब्रॉट बिफोर डेथ म्हणून हॉस्पिटलने डिक्लेअर केलं। त्याबाबत विरार पोलीस स्टेशनला एक ADR दाखल झाला आणि तो अर्ध्या हद्दीतला असल्याने आमच्याकडे आल्यामुळे आम्ही 64/2022 प्रमाणे अंडर सेक्शन 174 CRPC प्रमाणे दाखल करून अधिक चौकशी करीत आहोत। मनीष नरपत जैन म्हणून जो आहे तो 35 वर्षाचा वय आहे त्याचं, आणि तो सोन्याचं ऑर्डर्स घेऊन ते व्यापाऱ्यांना पुरवायचं, म्हणजे सोनं बनवायला द्यायचं कारागिराकडे व्यापाऱ्यांकडनं घेऊन असा मध्यस्थी करून त्याचा तो व्यापार होता। त्याचा वडील रिटायर होते त्याचे, बाकी आत्ताच रिसेंटली त्याचं लग्न झालं होतं 3.5 महिन्यापूर्वी। शॉकिंग आहे सध्या तरी, म्हणजे एक लोकांना सध्या ज्या धावपळीचं हे आहे त्या ह्याच्यामध्ये लोक स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आहे, काही त्रास असेल तर त्याने पटकन उपचार करून घ्यावे। ही HAVENUE म्हणून ग्लोबल सिटी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या इथे खाली गरबा खेळताना घडलेली आहे ग्लोबल सिटीमध्ये, आणि 11 वाजता घडली आहे ती रात्री 11 वाजता।